आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. भारताच्या क्रांतीसिंहातू शिवबाचे देणे जागृत केला महाराष्ट्र सिंह गर्जनेने. सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र या लहानशा खेड्यात 3 ऑगस्ट 1900 रोजी नाना पाटीलांचा जन्म झाला. त्यांचे पिता रामचंद्र व आई गोजराबाई यांच्या पोटी जन्मलेले हे मूल गोंडस गोजरवाणा आणि राजबिंड असंच होतं. नानांचे कुटुंब वारकरी संप्रदायातले असल्याने त्यांच्यावर धार्मिक व आध्यात्मिक संस्कार झाले. नाना थोर पण प्रकृती धडधाकट व बलदंड होती. त्यात तालमीत कसले व व्यायामाने पिळदार बनलेले शरीर असल्याने रुबाबदार व्यक्तिमत्व इतरांवर निश्चित छाप पाडत असे. कुस्त्या जोर बैठका मारणे मुक्त पहुडणे यातच बालपण गेले. वयाच्या 7व्या वर्षी ते शाळेत दाखल झाले. त्यांना येडे मच्छिंद्र पासून काही अंतरावर नरसिंगपूरला चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागले. पण शिक्षणाच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. वहू ते घरी वडिलांना मदत करू लागले. पण वडिलांची इच्छेखातर त्यांनी नागराळे या गावी शिक्षण सुरू केले. 1918 साली त्यांनी 1 क्युलियन फायनलची परीक्षा उत्तीर्ण केली. बहुजन समाजात असे शिक्षण अपवादानेच घेतले जाई. समज आल्यानंतर त्यांना सत्यशोधक चळवळीचे फार मोठे प्रमाणात आकर्षण निर्माण झाले. सावकार व जमीनदार लोक गरीब व अशिक्षित जनतेवर अन्याय करत, सरकारी अधिकारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत, समाज अडाणी असल्याने अज्ञान व अंधश्रद्धा यामध्ये आकंठ बुडालेला होता. यातून वर काढण्यासाठी सत्यशोधक चळवळीशिवाय उपाय नव्हता हे नाना पाटीलांच्या लक्षात आले व तेही या सत्यशोधक चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यांची पत्नी आकुबाई ही सुद्धा अशिक्षित होती. ही बाब त्यांना नेहमी खटके. आजीच्या हट्टासाठी त्यांनी हे लग्न केले होते. त्यांनी पुढे आपल्या पत्नीलाही शिक्षित केले. 1930 साली गांधीजींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहामध्ये व या कायदेभंगाच्या चळवळीमध्ये नाना पाटील आपल्या सहकाऱ्यासह उतरले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रांती घडली. इंग्रजी पोलिसांचे ससे मिरे यांच्या मागे होते. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा एकदा आपली चळवळ जोमाने सुरू केली. नाना पाटीलांनी गावोगावी सभा घेतल्या. साध्या सोप्या विनोदी ग्रामीण भाषेत त्यांच्या सभा रंगत. त्यांचा तो पहाडी आवाज व द्वेषपूर्ण भाषा यामुळे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होत असत. पुढे त्यांनी नाना पाटीलांनी क्रांतिकारी बनून इंग्रजी सत्तेला हैराण केले. ते इंग्रजी कोठारे व खजिने लुटून गोरगरिबांना वाटत. त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करून इंग्रजांवर दहशत बसवली. शैक्षणिक व सामाजिक कार्य केले. स्वावलंबन व्यायाम व निर्व्यसनाची शिकवण देणारा हा राजा खरोखरच साधी राहणे व उच्च विचारसरणीचा होता. शेवटी त्यांना मधुमेहाने ग्रासले. सोमवार दिनांक 6 डिसेंबर 1976 रोजी या थोर क्रांतिकार्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे या थोर क्रांतिकारी क्रांतिसिंह नाना पाटील यांना माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.